तर विद्यार्थ्यांनो, आपण आता संवादाचं एक उदाहरण पाहूयात आणि त्यानंतर त्या संवादावर आधारित प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची ते पाहूयात. त्या संवाद मी वाचतोय. मुलांनो, मुख्याध्यापकांची कचेरी कुठे आहे? का हो, तुम्ही इथे नवीन दिसता. अरे पंड्या, हे बघ, दामू अण्णा आलेत. मुलांनो, मी दामू अण्णा नाही, तुम्ही बरेच थट्टेखोर दिसता. हां, मुख्याध्यापक कचेरी कुठे आहे तेवढं सांगाल का? काय की बुवा, गेल्या 4 वर्षात या हायस्कूलच्या मुख्याध्यापकांची कचेरी काही पाहायला मिळाली नाही. बापरे, ते पहा, खांदे सर आलेत. काय रे गधड्यांनो, काय चावटपणा चाललाय? मी नाही, हा आत्या यांना दामू अण्णा म्हणला. असं काय, तुम्हाला धडा शिकवतो. जाऊ द्या सर, हे माझं ओळखपत्र. आपण पर्यवेक्षक दिसता. नगरकर सर, मी खांदे, पर्यवेक्षक आहे मी. गधड्यांनो, पाहिलं हे आपले नवे मुख्याध्यापक आहेत. सर, आम्ही चुकलो, पुन्हा असं वागणार नाही आम्ही. पुरे, पाया काय पडता, उठा. पश्चाताप झाला तुम्हाला, हीच शिक्षा, उठा. आता आपण या संवादावर आधारित पहिला प्रश्न पाहूयात. खांदे सरांनी मुलांना कोणत्या प्राण्याची उपमा दिली? तर इथं आपल्याला 4 पर्याय आहेत. 1 नंबरला आहे कोल्हा, 2 क्रमांकावर आहे घोडा, 3 नंबरवर आहे गाढव आणि 4 नंबरवर आहे हत्ती. तर आपल्या आता संवाद वाचताना पाहिलं की ते म्हटले, अरे गधड्यांनो. गधड्यांनो म्हणजे काय? गाढव. तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. संवादावर आधारित दुसरा प्रश्न आता आपण पाहूयात. दुसरा प्रश्न आहे, मुख्याध्यापकांनी मुलांना कोणती शिक्षा दिली? तर त्यातले पर्याय 1 नंबर आहे मैदानावर फेऱ्या मारण्याची, 2 नंबर आहे उठाबशा काढण्याची, 3 नंबर आहे मुलांना झालेल्या पश्चातापाची, की 4 नंबर 10 छड्या घेण्याची. तर यातला पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे, मुलांना झालेल्या पश्चातापाची. संवादावर आधारित तिसरा प्रश्न आपण आता पाहूयात. हा संवाद कोठे झाला असावा? क्रमांक 1 मुख्याध्यापक कचेरीत, 2 नंबर प्रशालेच्या क्रीडांगणावर, 3 नंबर पर्यवेक्षक कचेरीत, की 4 नंबर प्रशालेच्या इमारतीत. तर पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे, प्रशालेच्या क्रीडांगणावर.